नमस्कार, मी एक्सप्लोरर मम्मी आणि तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक कविता सादर करून दाखवणार आहे. तर कविता यासाठी की पावसाला आता सुरुवात झाली, म्हणजे काल पहिल्यांदाच असा पाऊस पडला आणि खूप छान पाऊस पडला. आणि पाऊस पडायला लागला की असे पावसाळी कवी एक हळूहळू बाहेर यायला लागतात. म्हणजे कालच बघा ना, मस्त पाऊस पडला आणि सगळ्यांचे व्हॉट्सॲप स्टेटस, फेसबुकला पोस्ट, व्हिडिओज असे सगळे पटापट यायला लागले होते. इवन यूट्यूबला पण काही जणांनी पहिला पाऊस म्हणून असा त्यांचा ब्लॉग बनवला होता. खूप छान वाटतं अशा सगळ्यांच्या पोस्ट बघून, सगळे पिक्स व्हिडिओज बघून. प्रत्येकजण आपापल्या इथले पाऊस पडतो आहे ते एन्जॉय करत असतात आणि असे छान भिजत असतात. आणि हे मला बघताना खरंच खूप मजा वाटते, कारण प्रत्यक्षात मला हा सुद्धा खूप पाऊस आवडतो. पावसाळा ऋतू म्हटलं की खूप आधीच असं बहरल्यासारखं वाटतं. कधी एकदा मे महिना जातो आणि पावसाळा येतो असं होतं. जरी नंतर नंतर पावसाचा कंटाळा यायला लागला असेल तरीसुद्धा मला कधीच कंटाळा येत नाही. अगदी शेवटपर्यंत पाऊस जेव्हा जात असतो तेव्हा खरंच मला खूप दुःख होतं. असं वाटतं की पावसाळा संपू नये. पण प्रत्येक ऋतूचं एक असं प्रमाण आहे, तेवढ्या प्रमाणात तो ऋतू राहिला तर खूप छान वाटतं. तसंच पावसाचं देखील आहे. तर आपण हंगामी कवी यांच्याबद्दल आपण बोलत होतो. तर मीसुद्धा त्यातलीच एक आहे. मलाही असं पाऊस पडायला लागला किंवा असं छानशा अशा सुंदर ठिकाणी गेलो, असं छान सगळीकडे हिरवळ असेल, तर हे सगळं पाहून मला सुचतं. किंवा मी कधी एकटी असेन घरी तेव्हा मला असं काही नाही काही सुचायला लागतं. तर आता रिसेंटली तर मी काही लिहिलेलं नाही आहे, पण माझी ही डायरी आहे आणि खूप आधी मला जसं जसं सुचलं आहे तसं मी या डायरीमध्ये लिहून ठेवल्या आहेत माझ्या कविता. काही कविता मी फेसबुकलासुद्धा पोस्ट केलेल्या आहेत, तुम्ही वाचल्या असतील. पण मी कधी सादर नाही केली कविता, ही माझी पहिलीच वेळ आहे मी कविता सादर करणार आहे. तुम्ही माझी डायरी पाहाल, 2010ची आहे. 2010 ते आता 2021 एवढ्या वर्षात मी ही डायरी वापरते. याच्यामध्ये मला जे काही सुचतं, जे काही वाटतं, जे काही लिहावं असं वाटतं ते मी सगळं यामध्ये लिहून ठेवते. तर तशाच कविताही मी यामध्ये लिहून ठेवल्या आहेत, जसं केव्हा केव्हा सुचलं आहे तेव्हा तेव्हा. 2010 म्हणजे मी जेव्हा हॉस्टेलला राहायला होते तेव्हा जी माझी डायरी आहे. आणि तेव्हा मला एवढा वेळ नाही मिळायचा, पण एकटी असायची आणि एकटी असणं मला बरंच काही सुचायचं. सो आपण यातली आता एक छान अशी पावसातलीच कविता आपण पाहूयात. पावसातली कविता म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडेल बहुतेक, कारण मला तरी खूप आवडतात कविता वाचायला. कविता सादर करताना पण मी खूपदा पाहिलं आहे. लाईव्ह असं कधी गेली नाही आहे. किंवा तेव्हा मी लहान होतो तेव्हा नक्षत्रांचे देणे हे लागायचं आणि मी ते आवर्जून बघायचे. आमच्या घरी पण हे पाहिलं जायचं. खूप छान होतं ते. पुन्हा आता कधी चालू होईल याची तर मी खूप वाट बघते आहे. खूप सुंदर सुंदर कविता असायच्या त्यामध्ये आणि ते ज्या प्रकारे सादर केल्या जायच्या खूपच मस्तच. एकदम म्हणजे हा मेजवानी एखादा पुडी असेल आणि त्याच्यासमोर असं पूर्ण असं पंचपक्वानांनी भरून एखादी ताट आणून ठेवलं तर त्याला जसं एकदम तोंडाला पाणी सुटेल तसं मला असतं. एखाद्या आर्टिस्टला परफॉर्म करताना पाहताना मला तसंच वाटतं. तर ही एक आहे कविता आणि ती मी लिहिली आहे 11 फेब्रुवारी 2013. 11 फेब्रुवारी 2013 मी कविता लिहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता ती मी तुमच्या समोर सादर करते. 2013 म्हणजे बरीच वर्ष झाली. आता सगळेजण आपण प्रेमात पडतो. प्रेम म्हटलं की असं सगळ्यांचा आवडता विषय असतो, तसंच माझाही आहे. बरेच जण प्रेमात पडतात, काही जण प्रेमात उभे राहतात. नशिबाने मी प्रेमात पडली सुद्धा आहे आणि उभी पण राहिली. तर पडण्यापेक्षा मी उभी आहे याचा मला खूप छान वाटतंय. आणि आता जेव्हा की मी प्रेमात उभी आहे ना, ती खूप स्ट्रॉंगली उभी आहे. तर तुम्ही सुद्धा नक्कीच कधी प्रेमात पडला असाल तर उभं राहण्याचा प्रयत्न करा. प्रेम खरंच खूप छान खरंच. तर आपण आता सुरुवात करूया. तेव्हा तुझे बोलणे म्हणजे फक्त एक बडबड वाटायची.
तेव्हा तुझे बोलणे म्हणजे फक्त एक बडबड वाटायची. हसताना तुझ्या गालावरील खळी पाहून माझ्या हृदयाची धडधड थांबायची. हसताना तुझ्या गालावरील खळी पाहून माझ्या हृदयाची धडधड थांबायची. किती सुंदर असायचा तो क्षण, किती सुंदर असायचा तो क्षण तुझे माझ्यासोबत असणं. किती सुंदर असायचा तो क्षण तुझे माझ्यासोबत असणं. खूप भांडण झाल्यावर सुद्धा तुझे माझ्या खांद्यावर डोकं ठेवणं. खूप भांडण झाल्यावर सुद्धा तुझं माझ्या खांद्यावर डोकं ठेवणं. तू पावसात भिजताना किती सुंदर दिसायचंस. तू पावसात भिजताना किती सुंदर दिसायचंस. मी पण तुझ्यासोबत भिजावं यासाठी हट्ट धरायचास. मी पण तुझ्यासोबत भिजावं यासाठी हट्ट धरायचास. मी मात्र तुला दुरूनच पाहायचं. मी मात्र तुला दुरूनच पाहायचे. तुझ्या गालावरून उघडणाऱ्या थिंबांना अचुकटी पाहिजे. तुझ्या गालावरून उघडणाऱ्या थिंबांना अचुकटी पाहिजे. तर ही होती माझी छोटीशी कविता. तेव्हा सुचली खूप वर्ष झाली. आता बऱ्यापैकी शब्द सुचतात आणि लिहिण्याचा दर्जाही वाढवला आहे. कसं आपण तेव्हा खूप असं प्रेम वगैरे एकदम असं खूप एक्सायटेड असतो सगळ्या गोष्टींसाठी आणि आपल्याला अशा नवीन नवीन काही गोष्टी सुचत असतात आपल्या प्रेमासाठी. तर हे तेव्हा मला सुचलं होतं पण बऱ्यापैकी जमलं आहे असं मला वाटतं. आत्ता जे काही लिहिते ते बऱ्यापैकी छान असतं म्हणजे असं मला वाटतं. पण यानंतरही मी अजून काही तुमच्यासमोर कविता सादर करेन. ही कविता कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कळवा. आणि पुढच्याही कविता सादर करेन त्याही तुम्हाला आवडतील की नाही हे मला सांगा. तुम्ही जर काही लिहित असाल किंवा तुमच्याकडेही काही तुमच्या कविता असतील लिहिलेल्या तर आणि तुम्हाला त्या वाटत असेल की सादर कराव्यात तर तुम्ही त्या मला नक्की पाठवू शकता. मेल करू शकता, फेसबुकला इनबॉक्स करू शकता. मी नक्की तुमच्या नावासहित त्या सादर करेन. मला नक्की आवडेल. तर तुम्ही विसरू नका मला इनबॉक्स करायला आणि माझा चॅनल सबस्क्राईब करायला. तुम्हाला जर माझी कविता हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.